वेलकम बैक टू माय चैनल ब्यूटीफुल लाइफ बाय डॉक्टर अलका खाड़े। कसे आहात? आरोग्याची काळजी घेताय ना? जरूर घ्या। आजच्या सत्रात मी तुम्हा सर्वांसाठी गोव्याची ट्रीप घेऊन आलेली आहे। गोवा म्हटलं की तरुणाईपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच आवडणारं ठिकाण। आणि गोव्याला जायचं असेल तर विशिष्ट ऋतूची आवश्यकता अजिबात नसते, आपण कधीही गोव्याला जाऊ शकतो। आम्ही गोव्यात गेलो तेव्हा उतरलो होतो क्लब महिंद्राच्या रिसॉर्टमध्ये, जे आहे आसोनोरा गावामध्ये। अतिशय नीटनेटकं आणि झाडीझुडपांनी सुसज्ज असं हे रिसॉर्ट थिवीम स्टेशनपासून 4 किलोमीटर अंतरावर आहे। गोव्याला येण्याचे विविध पर्याय आहे, जसं जलमार्ग, लोहमार्ग आणि विमान मार्ग। हे रिसॉर्ट इतकं भलं मोठं आहे की तिथे आतमध्ये वावरायला सुद्धा बग्गी अशी छोटी खाणी गाडी आहे, जी गाडी प्रवासांना त्यांच्या सामानासोबत त्यांच्या रूमपर्यंत पोहोचवते। आम्ही सप्टेंबर महिन्यात गेल्यामुळे तेथे पाऊस होता। हे जे दृश्य तुम्ही पाहत आहात हे आमच्या रूमच्या बाहेरच्या अंगणातलं आहे। पहा किती सुंदर। अतिशय स्वच्छ नीटनेटकी रूम। प्रवास करून आल्या थकवा कुठच्या कुठे पळून गेला। आपण जेव्हा तयारी करून छान ड्रेसअप करून बाहेर येतो आणि टूरसाठी रेडी होतो तेव्हा फोटो काढणं अतिशय आवश्यक असतं असं मला वाटतं। बाहेर फिरायला आल्यावर आपल्याला झालेला आनंद हा आपल्या चेहऱ्यावरती दिसतो। तुम्हाला जर गोवा दर्शन करायचं असेल तर त्यासाठी 2 दिवस किंवा कमीत कमी 4 दिवस तरी पाहिजे। त्याच्यामध्ये तुम्ही साऊथ गोवा आणि नॉर्थ गोवा असे 2 प्रकार आहेत आणि तुम्ही ते पाहू शकता। साऊथ गोव्यामध्ये सर्व मंदिरं आहेत, त्याच्यामध्ये बीचेससुद्धा आहेत, आणि नॉर्थ गोव्यामध्ये फक्त बीचेस आहेत, तुम्ही ते एन्जॉय करू शकता। तुम्हाला जर साऊथ गोवा पाहायचं असेल तर तुम्हाला स्वतःची गाडी असणं किंवा तिथे बाईकसुद्धा रेंटवर मिळते, तुम्ही बाईक रेंटवर घेऊन साऊथ आणि नॉर्थ असं तुम्ही गोवा फिरू शकता। टुरिस्ट लोकांसाठी तिथे कारसुद्धा अवेलेबल आहेत, तुम्ही कार रेंटवर घेऊन फिरू शकता। ह्यावेळची ही जी गोव्याची ट्रीप आहे ही पावसाळ्यामधली आहे, छान पाऊससुद्धा आम्ही तिथे अनुभवला, त्याच्यामुळे नद्या आणि समुद्र आणि तलाव ह्याचं दर्शन आम्ही एकत्र केलेलं आहे ह्यावेळच्या ट्रीपमध्ये। साऊथ गोव्याचा प्रारंभ बालाजीच्या मंदिराने झालेला आहे। पहा, हे प्रशस्त असं बालाजीचं मंदिर आहे। आणि तुम्हाला एक महत्त्वाची टीप सांगते आहे, आजकाल गोव्यामध्ये सुद्धा कपडे आपण देवस्थानमध्ये कुठले घालायचे ह्याचेसुद्धा नियम त्यांनी ठेवलेले आहेत। तर कृपया जर तुम्ही देवस्थान पाहण्यासाठी जात असाल तर चुडीदार किंवा साडी नेसून जा, कारण इथे कंपल्सरी त्यांनी तसं ड्रेस कोड ठेवलेला आहे। आम्हाला माहीत नसल्यामुळे त्यांनी नंतर आम्हाला लुंगी दिली घालायला आणि मी माझ्या ड्रेसवरतीच ती लुंगी चढवली आणि मगच त्यांनी आम्हाला आतमध्ये प्रवेश दिला। बालाजी टेम्पलच्या अगदी साईडलाच तुम्ही पाहत असा ह्या व्हिडिओमध्ये एक प्रशस्त असं इथे मठ आहे आणि त्या मठाच्या भोवती पहा सगळीकडे हिरवीगार झाडी आहेत, छान गार्डन आहेत आणि तिथे स्वच्छतागृहाची सुद्धा व्यवस्था आहे। बालाजीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही आमच्या सेकंड स्पॉटवर आलेलो आहोत आणि हे मंगेशीचं टेम्पल आहे। ओके, गावाचंच नाव मंगेशी आहे आणि हे शंकराचंच रूप आहे, शंकराचं देवस्थान आहे। हे मंदिराकडे जाणाऱ्या रोडवर तुम्ही पहा
एका साइडला पूर्ण दुकानं आहेत, त्या दुकानामध्ये लहान सहान लेडीजला जे उपयुक्त आहे असं सामान ठेवलेलं आहे, आणि तुम्हाला जर एखादा हार किंवा नारळ हवा असेल तर तेही तिथे उपलब्ध आहेत. आम्ही गोव्याला जाताना संपर्क क्रांती एक्सप्रेसने गेलो होतो आणि त्या गोव्याच्या ट्रेनमध्ये जो मुलींचा ग्रुप होता तो आम्हाला पुन्हा इथे मंदिराजवळ दिसला. साऊथ गोव्यामध्ये मंगेशीचं टेम्पल खूपच प्रसिद्ध आहे आणि इथे पर्यटकसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसतात. भारताच्या 3 कोकिळा ग्राण सम्राज्ञा ज्या लता, उषा आणि आशा मंगेशकर आहेत त्यांचीच ही देवस्थान आहे. त्या ह्याच गावच्या आहेत, त्या गोव्याच्या आहेत. त्यांची आडनाव मंगेशकर हे सुद्धा ह्या देवस्थानावरूनच पडलेलं आहे. मंदिराच्या भोवताली हे असं प्रशस्त तलाव आहे, पहा इतकं सुंदर दिसत आहे ते आणि इतकं सुंदर निसर्ग अवतीभोवती. खूपच मन प्रसन्न झालं मंदिराचं आणि मंगेशीचं दर्शन करून. मंगेशीचं मंदिर आहे, आम्ही आत्ताच दर्शन करून आलो आहोत. दर्शन करून झाल्यानंतर आम्ही पुढे पुढे चालत होतो आणि पहा इथे मी तुम्हाला जसं सांगितलं मगाशी की त्या रस्त्यावर सगळे शॉप्स होते, म्हणजे स्त्रियांसाठी जे आवडतं किंवा पुरुषांनाही आवडणारं असं बरंचसं सामान या रोडवर मिळत होतं. गॉगल्स होते त्याच्यामध्ये, विविध प्रकारच्या बॅग्स होत्या, चपला होत्या, कपडे होते. म्हणजे मला तर असं वाटतं की गोव्याला जर जायचं असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा कपडे घेऊन जाण्याची अजिबात गरज नाही आहे, कारण इथे खूप स्वस्त दरामध्ये सगळंच मिळतं. कपडे, बॅग, तुम्हाला हवं नाही ते सगळं सामान इथे गोव्यामध्ये अवेलेबल आहे. आत्ता आम्ही साऊथ गोव्यामध्ये तिसऱ्या स्पॉटवर आलेलो आहोत. हे शांतादुर्गा यांचं टेम्पल आहे. अतिशय भव्य दिव्य असं हे मंदिर आहे, पहा जाण्यासाठी इतका प्रशस्त असा रस्ता आहे. ही सगळी पुरातन मंदिरं आहेत. जसं मंगेशीच्या मंदिराजवळच तलाव होतं तसंच तलाव या शांतादुर्गा मंदिराच्या अवतीभोवती सुद्धा आहे. आणि लुंगीसाठी त्यांनी आमच्याकडून एक्स्ट्रा पैसे चार्ज केले. दुपारची वेळ झाली होती आणि आम्हाला छान असं जेवायचं होतं, भूक लागली होती, आणि म्हणून आमच्या ड्रायव्हरने सजेस्ट केलं की इथे जवळच सहकारी स्पाईस फार्म म्हणून एक स्पायसेसचा फार्म आहे आणि त्या ठिकाणी व्हेज नॉनव्हेज अनलिमिटेड जेवण मिळतं, म्हणून आमची गाडी आता त्या दिशेने चाललेली आहे. हे बँगलोर हायवेवर कुर्ती गावामध्ये पोंडा हे ठिकाण आहे आणि इथे पहा तुम्ही इतकं सुंदर आहे हे ठिकाण. तुम्ही जर गोव्याला गेलात तर नक्की नक्की या ठिकाणाला भेट द्या, कारण गोवा म्हटलं की नाईट क्लब्स आणि नाईट आऊट असंच आपल्या डोक्यामध्ये असतं, परंतु तुम्ही जर या ठिकाणी आलात तर तुम्हाला खरंच खूप आवडेल. प्रशस्त अशी जागा आहे ही, 130 किलोमीटर एकर जागा आहे ही. पहा तुम्ही पार्किंगची सुद्धा छान व्यवस्था इथे आहे आणि त्याचं टायमिंग आहे साधारण सकाळी 10:30 ते 5:30 पर्यंत.
इथे प्रत्येकाचं स्वागत फुलांचा वर्षाव करून केलं जातं, आहे की नाही भारी? अरे फुलं दिसली डोक्यावर. नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असं म्हटलं जातं. त्याचा वापर करून छान वरती शामियाना केलेला आहे, पहा तुम्ही. आणि त्याच्याचमध्ये नारळाचं तोरण, त्याच्यामध्ये केळीसुद्धा आहेत, सुकलेली पानं, निसर्गाने जे दिलं आहे त्याचाच वापर करून त्यांनी तिथे तोरण बांधलं होतं. हा मेन्यू आहे, तुम्हाला व्हेज नॉनव्हेज अनलिमिटेड 500 रुपयामध्ये अवेलेबल आहे. हे वेलकम ड्रिंक आहे, गरम मसाला म्हणजे जे स्पायसेस आहे त्याच्यामध्ये साखर न घालता ते दिलेलं आहे, पहा. म्हणजे तुमचं स्वागत अतिशय उत्स्फूर्तपणे केलं जातं इथे. हा प्रशस्त असा डायनिंग हॉल आहे, पहा. अत्यंत साध्या लाकडाचाच आहे ते, बैठका आहेत बसायला आपल्याला. ओके, शाळेत जसं आपण बसतो सेम तसंच आहे. जेवण वाढण्यासाठी सुद्धा बघा, बायका वाढपी आहेत. आणि प्रत्येक पदार्थ हा मटक्यामध्ये म्हणजे मातीच्या भांड्यामध्ये ठेवलेला आहे, फारच आकर्षक वाटत आहे. त्याच्यामध्ये हा केशरी रंगाचा गोड भात म्हणजे ही स्वीट डिश आहे. जेवणामध्ये विविध प्रकार होते आणि नॉनव्हेजचा स्टॉल वेगळ्या बाकड्यावर मांडला होता. आणि फक्त 500 रुपयात पर पर्सन, आणि छोट्या मुलांना फ्री होतं 5 वर्षाखालील, आणि अनलिमिटेड होतं हे जेवण. दुपारचं जेवण आटोपल्यावर आम्ही अवतीभोवती छान फोटोग्राफी केली, सुंदर निसर्ग अवतीभोवती. तिथे गेलेल्या प्रत्येक ग्रुपला जर तुम्हाला मराठी समजत असेल तर तुम्हाला मराठी गाईड अवेलेबल करून देतात, जर तुम्हाला हिंदी समजत असेल तर हिंदी गाईड, आणि जर तुम्हाला इंग्लिश समजत असेल तर इंग्रजी बोलणारा गाईड तुम्ही तिकडे घेऊ शकता. हे जे गाईड आहेत, हे गाईड तुम्हाला आपण भारतीय जेवणामध्ये जे मसाले वापरतो आणि सविस्तर माहिती पुरवतात. रेनी समर अँड विंटर सीझन लाइक दिस. हॅव यू एव्हर, यू मस्ट हॅव सीन द हार्वेस्टिंग ऑफ इट, इजंट इट? वी हॅव, वी हॅव ऑब्वियसली. यू हॅव, यू ऑल एवर सीन इट? पोट्री चॉकलेट. In terms of spices, I've already said Kerala is the land of spices, but in terms of cocoa, it's not India, but South America and Africa is the largest and the best chocolate producer in the world. And the fruit of the cocoa? Obviously it is. इतकी छान हिरवळ होती अवतीभोवती की तिथे फोटो काढल्याशिवाय मन अगदी मानतच नव्हतं. आणि आमचा जो गाईड होता त्याने सुद्धा त्याच्या मनानेच आमचे फोटो काढले. आणि त्याने हेही सुद्धा सांगितले आहे की हे फोटो मी स्वतः माझ्या मनाने काढत आहे, कारण इथला निसर्ग इतका चांगला. मराठी मराठी दट आहे ना, मराठी कन्नडा मराठी केलं तेलुगू. ये इंडियन्स, दिस इज योर ऑब्वियसली फॅमिली. दिस इज चेक फॉरनर्स. व्हाट डू यू कॉल फॉरनर्स? पनास. पनास, पनास, पंडू, हलसी, हलसी ने हंडो, हलसी ने हलसी. And the next to it, the thin one over there, I'm not sure whether it's, I think it's available. Mumbai, it's a popular. Kokum. येलो कोकम आहे म्हणजे तिकडे बाजूला कोकम, हे बाजूला जे आहे ते साइड नेक्स्ट कोकम इज. एज यू ऑल हॅड लंच हियर, डू यू रिमेंबर देयर वाज अ करी इन अबाउट दैट करी ऑफ सोल करी? एक्झॅक्टली दैट टू. यू कैन मेक इट टू टाइप्स, लाइक वन विद द कोकोनट मिल्क एंड वन विदाउट. ग्रुप केम ओवर, आई डोंट वांट यू ऑल टू गेट डिस्टर्ब, नॉट देयर. सो दे कलेक्ट 1000 2000 फूड्स फर्स्ट, लाइक रिसेंटली दे हैव बॉट द मशीन्स, बट ट्रेडिशनली दे हैव to collect it together and squeeze them by legs first. Then they will ferment it for 3 to 4 days and they will start distilling. So they will distill it twice. The first one known as Hurak, which contains 11 or 12%, and second one is the Feni, which contains 42%. And the fifth changes digest the food, while the green one improves memory. Always you have to use it with the
स्किन एक आध बार छिलका उड़ा देते हैं सिर्फ अंदर की सीट से छिलका मेमोरी बढ़ाते हैं अंदर की सीट से होते हैं दैट इज फॉर डिप्रेशन माइग्रेन प्रॉब्लम एंड ग्रीन इलायची इज सैफ्रन व्हिच मैम थिंक्स इट डजंट कम इन स्पाइसी थर्ड वन इज इलायची फोर्थ वन इज लौंग लौंग और ग्रामो फिफ्थ वन इज सिनेमन लॅव्हेंडर आणि सिट्रोनेला ऑइल असलेलं पाणी ह्या मटक्यामध्ये आहे आणि ते आपण जर इथे म्हणजे आपल्या स्पाईनजवळ टाकलं तर जो काही थकावट आहे ती निघून जाते आपल्या स्पाईनच्या जवळून आणि ह्याचे डार्क नाही कपड्यावरती. ही टूर संपल्यावरती त्यांनी काजू फेणी दिली होती त्यांच्यानुसार थकवा निघून जातो. खरंच स्पाइस प्लांटेशनची टूर आणि बऱ्याच मेमरीज घेऊन आम्ही तिथून निघालो. तिथून आम्ही बॅसिलिका ऑफ बॉम जीजस चर्च पाहण्यासाठी आलो. हा गोव्यातील एक सुप्रसिद्ध असा चर्च आहे आणि हा युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये येतो. या चर्चमध्ये सेंट फ्रान्सिस झेवियर यांची बॉडी सिल्वरच्या कॅस्केटमध्ये ह्या चर्चमध्ये ठेवलेली आहे. खरंच आश्चर्यचकित करणारं आहे हे सगळं. चर्चच्या अगदी समोरच म्हणजे रस्त्याच्या पलीकडे तिथून आमची गाडी मेरी इमॅक्युलेट हिंदी मूवींची शूटिंग इथे झालेली दिसते. तेथून पुढे आमची गाडी डोना पावला हा व्ह्यू पॉइंट पाहण्यासाठी निघाली. ह्याच्या मागे एक सुंदर अशी लव्ह स्टोरी आहे. डोना आणि पौला हे दोघे लव्हर्स होते आणि डोना ही श्रीमंत घरातली होती आणि पौला हा फिशरमॅन होता आणि त्यांना घरातून विरोध असल्यामुळे त्या दोघांनीही इथे जीव दिला अशी ती स्टोरी आहे आणि इथे त्यांचा दोघांचा स्टॅच्यूसुद्धा आहे. ह्या बीचलासुद्धा डोना पौला बीच असं संबोधित करण्यात येतं. आम्ही जेव्हा या ठिकाणी पोहोचलो तेव्हा संध्याकाळ झाली होती. खूप छानच रम्य असं वातावरण होतं आणि फोटोग्राफीसाठी अतिशय उत्तम असं. थोड्या पायऱ्या चढाव्या लागतात परंतु वरतून जो व्ह्यू आहे समुद्राचा तो खूपच सुंदर आहे आणि तुम्हाला चारही बाजूनी समुद्राचं दर्शन घेता येतं आणि फोटोग्राफीसाठी अत्यंत उत्तम असं ठिकाण. मस्त मज्जा आली. रती अग्निहोत्री आणि कमल हसन यांचा 90s एक दुजे के लिए हा जो पिक्चर आहे त्याचं शूटिंग इथेच झालं होतं. हा मिरामार बीच आहे. डोना पौला बीच पाहून झाल्यावरती आम्ही येथे आलो आणि येथे छान कॉफीची सोय आहे. तुम्ही इथे बीचवर बसून कॉफी पिऊ शकता.
कॉफी सोबत तुम्ही स्नॅक्स सुद्धा घेऊ शकता. सुस्वागतम. ब्युटिफुल लाईफ बाय डॉक्टर अलका खाडे हे माझं यूट्यूबवरती चॅनल आहे ऑन फॅशन, फूड, हेल्थ आणि ट्रॅव्हल. जर तुम्हाला एखाद्या विषयाबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही जरूर जाणून घेऊ शकता. थँक्यू. तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता, ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका पाखरे खाडे, आणि माझं फेसबुक पेज आहे डेंटल केअर क्लिनिक बाय डॉक्टर अलका खाडे. तुम्ही मला यूट्यूबवर फॉलो करू शकता, ब्युटिफुल लाईफ बाय डॉक्टर अलका खाडे. Thanks for watching.